आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराच्या बियाणांचा लाभ घ्यावा, आमदार सौ जोल्ले यांचं आवाहन. निपाणीसह बेनाडी, सौंदलग्या आदी ठिकाणी केंद्रे स्थापन झाली आहेत. निपाणी येथील रयत कृषी केंद्रात खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे दाखल झाली आहेत. प्रति किलो जवळपास 25 रुपये अनुदानावर बियाणांचे वाटप होणार असून अनुदानावर मिळणाऱ्या बियाणांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं. येथील राणी चन्नम्मा चौकात आमदार जोल्ले यांच्या हस्ते शेतकरी एकनाथ हटकर आणि अन्य शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कृषी अधिकारी परगोडा पाटील, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू मराठे, सौ सुमित्रा उघडे, अप्पासाहेब ढवणे, सदाशिव बुदिहाले, ग्रामीण अध्यक्ष ॲडव्होकेट संजय शिंत्रे, प्रकाश शिंदे, समित सासने, एम पी पाटील, जयवंत भाटले, नीता बागडी, दत्ता जोत्रे, विजय ढवळे, दीपक माने, राज पठाण, भरत चव्हाण, दादा जाधव, अदगोंडा पाटील, बंडा घोरपडे, सुनील राऊत यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी निपाणीहून शिवाजी भोरे. भारत देशाचा आधारस्तंभ आपले शेतकरी म्हणून समजला जातो आणि सगळीकडं शेतकरी हे आधारस्तंभ मानून आपल्या भारतामध्ये वाटचाल चालत असते. आणि जेव्हा आता पावसाळा सुरू होणार आणि शेतकऱ्यांचं जे काही पेरणी वगैरे सुरू होणार, तर आज आपल्या कृषी डिपार्टमेंटकडून आज आपले अधिकारी परगोडा पाटीलजी आणि इथं उपस्थित माझे सर्व कार्यकर्ते बंधू आणि बहिणी आणि आज ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडून आपल्या शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी जे काही बियाणे आले ते बियाणेचं वाटप आज इथं होत आहे. तर सोयाबीन ह्या भागामध्ये 90 टन आलेलं आहे आणि मूग 6 टन आलेलं आहे आणि उडीद 5 टन आलेलं आहे आणि तूर डाळ तूर 2.5 टन आलेलं आहे आणि हे सगळं आजपासून आपल्या बेनाडी, सौंदलगा आणि निपाणी कृषी केंद्रातून आपलं शेतकऱ्यांना हे बियाणे वाटप होणार आहे.